तर नमस्कार मित्रांनो, मी माझ्या कोंबड्यांचं शेड अगदी सोप्या पद्धतीमध्ये कसं उभं केलं आहे, तर माझ्याकडे 10 ते 12 जुने पत्रे होते आणि त्याच्यानंतर मी ही जी कोंबडा जाळी आहे 5 ते 6 हजार रुपयाची ही जाळी घेऊन आलेलो होतो. आणि त्याच्यानंतर माझ्या खुरड्यामध्ये खाली मी काही सिमेंटचा कोबा वगैरे काही केलेला नाही आहे, तर तीच माती अशी एका विटकरीने अशी थोपटून घेतली आहे आणि त्याच्यावर मी तांदळाची साळी टाकत असतो. आता ती तांदळाची साळ का बरं टाकत असतो, तर आपल्या कोंबड्याच्या खुरड्या शेडमध्ये आपल्याला बिलकुल वास येत नाही त्या तांदळाच्या साळीमुळे, आणि जी कोंबड्यांची विष्ठा असते ती त्या साळीमध्ये मिक्स होत असते आणि त्याच्यापासून आपल्याला कोंबडी खतसुद्धा भेटतं, पण आपल्या कोंबड्यांच्या शेडमध्ये वास हा बिलकुल येत नाही साळ टाकल्यामुळं. आणि त्या शेडमध्ये मी पाण्याची ही 4 भांडे बांधलेली आहेत आणि त्या 4 भांड्यांना एक ड्रीपची नळी जोडलेली आहे आणि तिथं 100 लिटरचा ड्रम हा ठेवलेला आहे आणि ती ड्रीपची नळी त्याला अटॅच केलेली आहे, तर त्याच्यामध्ये कायम पाणी भरलेलं असतं त्या मोठ्या टाकीमध्ये व ते पाणी ॲटोमॅटिक येतं आणि ह्या पाण्यांच्या भांड्यात माझ्या कोंबड्या पाणी हे कायम पित असतात. त्याच्यानंतर मी खाद्याची 3 भांडे लटकवलेले आहे माझ्या शेडमध्ये. आणि मित्रांनो, एकदम कमी खर्चात हे मी माझं कोंबड्यांचं शेड तयार केलेलं आहे. मित्रांनो हे बघा, इकडे एक दरवाजा दिसतो, मध्यभागी एक दरवाजा दिसतो आहे मध्यंतरी, आणि इथं ज्या माझ्या जुन्या कोंबड्या असतात 30 ते 40 जुन्या कोंबड्या असतात त्यांना मी मित्रांनो अशी सोय केलेली आहे त्यांच्या शेडमध्ये अशी खूप लाकडं बांधलेली आहेत मी, अशी चारही बाजूला मधी असे लाकडं बांधलेली आहेत. त्या कोंबड्या त्या लाकडाव्या बसतात, कारण की आपलं शेड खूप साध्या आणि सिंपल पद्धतीचं आहे. जर खूप जर जोराचा किंवा मोठा पाऊस आला तर आपल्या शेडमध्ये थोडंसं पाणी येत असतं. एवढं काय मी शेड पक्क बांधलेलं नाही आहे, थोडेसे ओसंडे किंवा पाणी हे थोडं टिपकतं, त्याच्यामुळं मी चारही बाजूने हे बारदाने बांधलेले आहेत. त्याच्यामुळे आता ती पण साळ काय ओल्ली होत नाही, पण जे बारदाने बांधायच्या अगोदर थोडंसं ओलं व्हायचं तेव्हा माझ्याकडं बारदाना नव्हता साईडने बांधायला, तर मी हे अशी खुरड्यामध्ये लाकडं बांधलेली होती. तर त्या सर्व माझ्या कोंबड्या रात्रीच्याला त्या लाकडावर बसत असतात ज्या खुरड्यामध्ये जे बांबू वगैरे बांधलेले आहे, तर सर्व कोंबडे त्या ह्या लाकडावर बसतात. आणि खुरड्यामध्ये लाकडं अशा पद्धतीचे बांधलेले आहेत, समजा एक जर लाकूड ह्या आपलं उत्तर दक्षिणेला बांधलं तर दुसरं लाकूड हे पूर्व पश्चिमेला बांधलेलं आहे, आणि दुसरं लाकूड पूर्व पश्चिमेला बांधलं तर असे लाकडं मी सौरी चारही बाजूनी बांधलेले आहेत. तर ते मित्रांनो जे बांबूची लाकडं आहेत ते खूप दाटीमध्ये अशा पद्धतीत बांधलेले आहे, तर ज्या लाकडावर कोंबड्या बसतात त्याच्यावर सुद्धा माझ्या कोंबड्या असतात, पण ते दुहेरी बाजूला असतात. जेव्हा वरच्या कोंबड्यांनी जर विष्ठा केली तर ती खालतील ज्या बांबूवर ज्या कोंबड्या असतात त्यांच्या अंगावर पडता कामा नये असे आपण लाकडं बांधावीत चारही बाजूने, की जेणेकरून हे बघा ह्या लाकडावर जर कोंबड्या बसेला असतील तर त्याच्यावरती आपल्याला लाकूड बांधायचं नाही, तिथनं असं सरळ लाकूड घ्यायचं आहे. म्हणजे जरी विष्ठा एखाद्या कोंबडीची पडली ती क्वचित एखाद्या कोंबडीच्या अंगावर पडल, नाही तर मग तर आपल्या कोंबड्या पूर्ण भरून जातील असे सगळे लाकडं बांधली. तर त्या ह्याच खुरड्यात 10 फुटामध्ये मी 2 भाग बनवलेले आहे, पण साधारण जे खालतीला भाग आहे तिथे खूप मी काठ्या बांबू बांधलेले आहेत व वरती 2 ते 3 बांबू हे बांधलेले आहेत. तर आपण हे बघा, जर पाऊस आला तर ही बारदाने आपण अशी सोडत असतो आणि पाऊस गेल्याच्या नंतर आपण ही बारदाने असे वर ठेवतो. तर बघा आता हा कोंबड्या सोडायचा पण टाईम झालेला आहे. तर मित्रांनो, माझं हे कोंबड्यांचं शेड मी अगदी कमी खर्चात तयार केलेलं आहे,
घरच्या घरी बनवलेलं आहे अगदी सोप्या आणि साध्या सिंपल पद्धतीमध्ये. आणि कोंबडी पालनामध्ये एक सर्वात महत्त्वाचा विषय असा की आपल्याला ह्या गोष्टीचा मुंगसापासून आणि रानबोक्यापासून खूप त्रास होत असतो. तर मी एकदम सविस्तर तुम्हाला माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल की मुंगूस आणि रानबोक्याचा बंदोबस्त आपल्याला कसा करायचा आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास आपले चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.